हातकणंगले तहसीलदार कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती शोभा आकाराम कोळी यांनी गेल्या आठ वर्षात विविध निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगानं त्यांना उत्कृष्ट निवडणूक नायब तहसीलदार म्हणून घोषित केलंय त्यांच्या पुरस्काराबद्दल प्रशासकीय वर्तुळातून त्यांचं अभिनंदन आहे हातकणंगले तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेकडं कार्यरत असलेल्या निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती शोभा आकाराम कोळी यांनी अनेक जबाबदाऱ्या नियोजनाच्या बळावर यशस्वी केल्यात सदतीस वर्ष शासकीय सेवा बजावणाऱ्या कोळी या चौदा वर्ष लिपिक पंधरा वर्ष अव्वल कारकून आणि गेल्या आठ वर्षापासून निवडणूक नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत या दरम्यान लोकसभा विधानसभा विधानपरिषद पदवीधर निवडणूक अशा विविध निवडणुकीत कोळी यांनी उत्तम नियोजन कौशल्य दाखवलंय त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयानं राज्य निवडणूक का आयोगाकडे त्यांची शिफारस केली होती राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून राज्य निवडणूक आयोगानं पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा विभागातून कोळी यांची उत्कृष्ट निवडणूक नायब तहसीलदार म्हणून निवड केली आहे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा लवकरच सन्मान होणार आहे निवड घोषित होताच प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते कोळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हातकणले पंचायत समिती सभापती डॉ सोनाली पाटील नायब तहसीलदार दिगंबर सानप महसूल नायब तहसीलदार प्रमोद गायकवाड गटविकास अधिकारी शबाना मोकाशी पोलीस उपनिरीक्षक यशवंत उपराटे यांच्यासह महसूल कर्मचारी शासकीय अधिकारी नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोळी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला